पैठण तालुक्यातील सोमपुरी येथील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काळविटाला कुत्र्यांच्या तावडीतून वाचवले होते, मात्र काळविटाने काही वेळामध्येच भीतीने प्राण सोडलेत। कल्याण टूल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी 5 ते 6 कुत्रे हे काळविटाच्या मागे लागल्याचं पाहताच 3 ते 4 कर्मचाऱ्यांनी त्या कुत्र्यांना पळवून लावले। जखमी काळविटाला कंपनीच्या आवारामध्ये आणून प्रथम उपचार केले, मात्र काळविट जास्त जखमी झाले होते आणि त्याने भीतीपोटी प्राण सोडले। याबाबतची माहिती स्थानिक बिडकिन पोलीस ठाण्याच्या वतीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून सांगण्यात आली। यानंतर वन विभागाचे साळवे आणि कर्मचारी यांना मृत काळविट स्वाधीन केले। उधर जाले लगा हुए है वो खेत वाले, तो उसमें वो जाले में फंस गया था ये हिरन, और फंसने के बाद में हम लोग संदास के लिए गए। हम जा रहे थे तो उधर निकाले इसको, निकालने के बाद में इसको पैर में और इधर चोट लगा है, वो भाग ही नहीं पा रहा था। उसके बाद में उसके पीछे कुत्ता पड़ गया, वो भाग नहीं पा रहा, पीछे से कुत्ता भी इसको काट लिया, तो हम लोग भाग नहीं पा रहा तो इसको उठा के लाए, और लाने के बाद में इसको ट्रीटमेंट करे फर्स्ट एड बॉक्स। अभी सुबह में फिर फॉरेस्ट डिपार्टमेंट को भी कॉल करें, थाने में भी हम लोग खबर कर दिए हैं। यावेळी कल्याण टूल कंपनीचे कर्मचारी यांनी ही कामगिरी बजावली। सोमपुरी पोलीस पाटील शेख यांनी ही कामगिरी पार पाडण्यासाठी कामगारांची मदत केली। रवींद्र गायकवाड, MCN News, बिडकीन।